त्या मॅच मध्ये सेट झालं होतं. आपण पाहिलं एक मोठं लक्ष आजच्या दिवसातील 59 चं आणि ते मैदानावरती डिफेंड करण्यात आलं आणि एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 4 ओव्हरमध्ये अवघ्या 8 ही आकड्यावरती प्रतिस्पर्धी टीमला थांबवलं म्हणजे आजच्या दिवसातील सगळ्यात घातक गोलंदाजी करणारी टीम जी आपण पाहिली होती मैदानावरती नरेश दादा युवा प्रतिष्ठान आणि काय क्रिकेट त्या टीमने दाखवलं. विथ बॅट असू दे विथ बॉल असू दे आजच्या दिवसामध्ये स्वतःच्या नावाची छाप सोडताना मैदानावरती आपण पाहिलं टीम नरेश दादा युवा प्रतिष्ठानला. नेक्स्ट मॅच पहिलाच बॉल यॉर्कर यॉर्कर से करेंगे आपका स्वागत आणि यॉर्कर बॉलनं मैदानावरती झालं या ठिकाणी शुभागमन फलंदाजाचं. ओपनिंग पेअर मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतीय. खरं तर खालापूर म्हटलं की नाईट क्रिकेटसाठी स्पेशली ओळखलं जातं. अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या नाईट क्रिकेट स्पर्धा या विभागामध्ये खेळवल्या जातात. लो बा फुल टॉस ड्राईव्ह केला करारा ड्राईव्ह आहे मागच्या डॉट बॉलला दिली चपराक पाठवलाय बॉल सरळ डीप स्वीपर कवर बाउंड्री लाईनच्या बाहेर क्रिकेटचा क्लास क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा तो 4. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं अशाच क्रिकेट आज मैदानावरती प्रत्येकाला या ठिकाणी अनुभवायचं आहे. फ्रंट फुटला आला समोर मिडऑनला क्षेत्ररक्षकाला चांगली फोल्डिंग या क्षणाला राहिली आणि धावफलकावरती धावा आपण पाहताय. मागच्या 4 बॉलमध्ये स्कोर कार्डवरती 2.24 आलं टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळतीय जी या ठिकाणी धावून पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. पहिल्या पावर प्ले मधील अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अपील 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 रनआउटचा देखील कॉल होता आणि टीमची टोटल पुन्हा एकदा डॉट बॉलला थांबली आहे 8 या आकड्यावरती. ग्रेट कमबॅक कमबॅक असावं तर असं हेच मैदानावरती आज दोन्ही गोलंदाज या ठिकाणी सांगताना आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल धावफलकावरती मागच्या मॅचमध्ये 58 होती. दुपारच्या सत्रात या मैदानावरती रन्स बनणार कारण विकेट अगदी आपण पाहताय ना आता ड्राय ओलसरपणा जो होता सकाळच्या सत्रातील ड्यू फॅक्टर होतं ते निघून गेलं. 2:10 झाली आहेत. सूर्यदेव आता प्रचंड प्रकाश मैदानी टाकतोय फटका चांगला हा देखील ओव्हर द पॉइंट ठोकलाय इन साइड आउट आणि क्लास क्रिकेटचा तुम्हाला पाहायला मिळतोय फलंदाज अतिश देशमुखच्या बॅट मधून आणि टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा 3 चौकार आपण पाहिले. पावर प्लेमध्ये टेनिस बॉल क्रिकेट अलीकडच्या काळात आपण म्हणूयात की 10 कमी धावा खर्च करणारा गोलंदाज तो देखील चांगला म्हटला जातो. पण एकदा 10 वरती जर का पावर प्लेमध्ये स्टार्ट मिळाला समोरची टीम नक्कीच म्हणेल की एक चांगला स्टार्ट ड्रीम स्टार्ट मैदानावरती आम्हाला मिळाला. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 12 जर या सरासरीने रन्स झाल्या तर धावफलक प्रोजेक्टेड स्कोर सध्या तुम्हाला 48 दाखवत आहे आणि 48 या मॅच मध्ये नक्कीच एक चांगलं लक्ष मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या अनुषंगानं मागच्या मॅच मध्ये एका बाजूला रन्स बनल्या तर दुसऱ्या बाजूला 4 ओव्हर मध्ये फक्त 8 धावा येताना देखील आपण पाहिलेत. हेच क्रिकेट आहे जिथे कधी सुख कधी दुःख कधी यश कधी अपयश. लीग स्टेजला तुम्ही खेळता एक सामना हारलात म्हणजे स्पर्धा संपली असं नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत अस्तित्व टिकवायचं आहे तर आज लढायचं आहे तुमच्या संघ मालकासाठी तुमच्या टीमच्या नावासाठी तुमच्या नावाचा डंका या खालापूरच्या क्रिकेटमध्ये वाजवण्यासाठी. फटका समोर फसला की प्रॉपर टायमिंग प्रॉपर टायमिंग प्रॉपर वे बॉल चला सीमा बार हसला
अजून एक नेत्र दीपक फटका का बॅटिंग मैदानावरती सुरू आहे आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 26 सुरुवात झाली 3 चौकाराने आणि आता षटकार आणि लगातारचे 2 चौकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालत। तकई साजगाव अगदी ही सगळी पंचक्रोशी आपल्याला स्पर्धेमध्ये खेळताना या ठिकाणी पाहायला मिळते। धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहता धावा झालत आतापर्यंत स्कोर कार्ड वर 26 तकई साजगाव ढेकू टेंबेवाडी होनाड अतकरगाव अडोशी आणि अदोशी अशा गावांचा समावेश या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो। चांगले क्रिकेट मैदानावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं आणि असंच क्रिकेट मैदानावरती आज अपेक्षित देखील फाइनली पहिली सिंगल या मैच मध्ये आली आहे। या एका सिंगल नंतर आता स्ट्राइक रोटेशन झालंय। मागच्या 4 बॉल मध्ये 15 रन वरती बॅटिंग करतोय संदेश पाटील। अतिशय चांगला क्रिकेट मैदानावरती आज तुम्हाला पाहायला मिळते। इथल्या क्रिकेट मध्ये देखील एक प्रचंड गुणवत्ता आहे आणि तीच आज तुम्हाला या ठिकाणी अनुभवाला देखील मिळाली आहे आणि त्याच गुणवत्तेच्या आधारावरती इथला क्रिकेट रंगताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला। टीमची टोटल धावफलका वरती आपल्याला पाहायला मिळते आहे। स्कोर कार्ड वरती 28 या आकड्यावरती 4 षटकांची मॅच कशा प्रकारे मैदानावरती क्रिकेट रंगणार या सगळ्या चर्चा अजूनही मैदानावरती या ठिकाणी सुरुवात। बॉटम लाईन ऑफ द एंड मैदानावरती क्रिकेट कोण गाजवणार त्याची देखील चर्चा काही क्षणात या ठिकाणी केली जाईल आणि एक अतिशय रोमहर्षक आणि नेत्रदीपक मॅचेस तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील यात ती मात्र शंकाच नाही आहे। अशाच क्वालिटी मॅचेस साठी आज या ठिकाणी प्रेक्षक राजा मैदानावरती तो मात्र येताना आपल्याला दिसलाय। दोन षटकांचा खेळ संपला। टीमची टोटल 29 विदाउट लॉस मैदानावरती या रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशाच धावा मैदानावरती जर का बनल्या तर सातत्यानं हे धावफलक 55 प्लस जाताना आपल्याला पाहायला मिळेल। ओव्हर नंबर 2 अगदी महागडं राहिलं। खर्च झाला धावा तब्बल 17 पहिल्या षटकात आल्या होत्या 12। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 29 आणि उर्वरित मैदानावरती बॉल शिल्लक आहेत अजूनही 12। या पाहूयात त्या 12 बॉल मध्ये किती धावा मैदानावरती बनवला जातील त्याकडे लक्ष या ठिकाणी प्रत्येकाचं लागलंय। पंचक्रोशीचा हा एक अगदी क्रिकेट मधील फ्रेंडशिप बाउंडिंग आहे ना ते स्ट्रॉंग करणारा सामना आपल्याला पाहायला मिळतो। ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते की इथल्या क्रिकेटला एकत्रित आणलं जावं इथल्या क्रिकेटला अगदी अजून चांगलं फ्रेंडशिप बॅटल दिला जावं आणि इथल्या क्रिकेटची गुणवत्ता वाढावी त्यासाठी हे सगळे संघर्ष आज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात। अपील पहिल्याच बॉल वरती होत हलकस लाऊड अपील आपल्याला जरूर पाहायला मिळालं। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती अगदी जर या वेगानं सुरू राहिली ना तर मोठं टार्गेट सेट होणार आहे। त्यामुळे कमबॅक करायचं आहे तर या ठिकाणी वापसी करावी लागेल बॅटिंग करताना या टीम समोर गोलंदाजांना इथे अपील अंपायर्सकडे पाहिले आशाभूत नजरेनं दोन्ही पाटास एकाच एंडला होतं डायरेक्टचा प्रयत्न मागे बॅकअप फलंदाज बाद रन आउट पहिली विकेट जाती आहे आणि धक्का लागला या ठिकाणी पहिला आपण पाहता बॅटिंग करताना टीम वीरेश्वर इलेव्हनला मराठा वॉरियर्सला।
नंतर झालेला पुनरागमन पहिला डॉट दुसऱ्या बॉलवरती काढली रनआउटची विकेट आणि अशा प्रकारे वापसी मैदानावरती झाली तर नक्कीच्या सामन्यामध्ये पलटवार या ठिकाणी केला जाऊ शकतो आणि 45 45 आत मध्ये थांबवण्याची ती देखील एक चांगली संधी आहे या टीमकडे। बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन फलकावरती धावा एक चांगला स्टेजला अगदी घेऊन जायचा तर प्रत्येक प्लेअरला आज मैदानावरती मेहनत करायची आहे सातत्याने एक दमदार दमखम क्रिकेट वाले दाखवायचं। व्हाइट बॉल एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी मिळतील आणि अतिरिक्त धावेने धाव फलक पुढे सरकत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 30-30 एक्स्ट्रा रन अगदी त्या कॅन्सर सारखी आहे जे तुम्हाला लवकर मरू देत नाही आणि तुम्ही किती का जगाल त्याची शाश्वती देत नाही। आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एक नाव होतं मायकल होल्डिंग वेस्ट इंडीज विश्वविजेत्या टीम मध्ये त्यांना खेळताना आपण पाहिलं 912 षटक त्यांच्या कारकिर्दीमध्ये टाकताना 5472 बॉल त्यांनी टाकले कधी व्हाइट बॉल टाकला नव्हता। फुल टॉस बॉल फटका फर्स्टला मिस्टामिंग लॉन्ग ऑनला टिपला जर झेल आणि धक्का लागला मैदानावरती आपण पाहता या ठिकाणी पहिला दुसरा आणि गोलंदाजाला मी इथे पहिलं यश याआधीच एक रनआउट होतं आणि पार्टनरशिप मात्र सेकंड विकेटची ब्रेक होती आहे फलंदाज होत आहेत बाद डीप लॉन्ग ऑन ला टिपला गेला झेल बॉल तयार साइड आर्म बॉल होता पडल्यानंतर थोड़ा डीप खाली राहताना दिसला आणि इथे मैदानावरती आपण पाहतोय डॉट बॉल कम बॅक इथे सुंदर पाहायला मिळालं आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान। बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल गोलंदाजी करताना तुम्ही पाहता गोलंदाज सचिन विचारे अजून एक यॉर्कर टाकला विचारे अगदी विचार करूनच बॉलिंग करताना दिसतोय आणि एक चांगली बॉलिंग मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळती आहे सचिन विचारेच्या माध्यमातून आणि असंच क्रिकेट मैदानावरती आज या ठिकाणी अपेक्षित आहे या ऑल टीम्सकडनं। धाव फलकावरती धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात सिंगल डबलनं पुढे चाललेत कारण कमबॅक अतिशय सुंदर राहिला या ओव्हर्समध्ये आतापर्यंत खर्च करताना आपण पाहिलं फक्त आणि फक्त 2 धावा आणि 1 विकेट मिळाली आहे सचिन विचारेला 2 षटकांमध्ये 29 खर्च झाल्यानंतर पुनरागमन असं असेल तर मग अजून काय पाहिजे ॲज अ कॅप्टन तुमच्या टीमला संघनायकाकडून ॲज अ बॉलर्स ज्या होप्स असतात त्या मैदानावरती चांगल्या ठेवलेत सचिन विचारेनं। हा फुल टॉस त्याच्यावरती देखील विकेटची संधी काय सुंदर झेल टिपलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्र रक्षक तिकडे उपस्थित होता मध्ये देखील त्याला याच संघामध्ये आपण गोलंदाजी करताना पाहिलं ज्याने या षटकामध्ये पूर्णपणे यूटर्न निर्माण केला आणि आपल्या संघाला आता सुस्थितीमध्ये आणलंय अगदी बरोबर आहे। खालापूरचं क्रिकेट तुम्ही अतिशय जवळून पाहिलंय आणि बदलतं खालापूरचं क्रिकेट त्याबद्दल खरं तर विशेष कौतुक व्हायला हवं अनेक साऱ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा खालापूरच्या क्रिकेटनं सातत्यानं अनुभवल्यात आणि आय थिंक जर मी बरोबर तर येत्या काळामध्ये अजून मोठ्या मोठ्या स्पर्धा येणं खालापूरच्या क्रिकेटमध्ये बाकी आहे। खालापूरचं क्रिकेट मोस्ट ऑफ तुम्हाला मार्च एंड आणि फेब्रुवारीच्या स्टार्टला पाहायला मिळतं आणि या 2 महिन्यात प्रचंड अशा रजनी क्रिकेट स्पर्धा खालापूरनं टेनिस बॉल क्रिकेटला दिलात आणि त्यातीलच एक मानाची सन्मानाची धाकटी पंढरी पंचकोशी प्रीमियर लीग 2024 हे धाव पर्व आपल्या भेटीसाठी आलंय। धाव फलक स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 31 विकेट गेले 3 न्यू बॅटर आलाय निवृत्ती पाडल
पहिलाच बॉल फटका चांगला, टाइमिंग प्रॉपर आहे, स्ट्राइक डाउन द ग्राउंड ओवर द बॉलर हेड, सी गोज कडक 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 सिक्स। जिंक्याच्या बॅट मधून आला, अजिंक्य बाज झालात, अभिजित बॅटिंग करतात। थोडस करेक्शन करूयात आपण स्कोर कार्ड वरती। निवृत्ती आणि अभिजित ही जोडी मॉडल ऑर्डरची सध्या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतीय। बोला तयार, हा फुल टॉस, इथे फटका फर्स्ट लॅग ही प्रॉपर टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्यांना टाटा बाय बाय करत फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुई गेंद सीमा पार, बॅक टू बॅक सिक्स। दुपारच्या सत्रामध्ये डीजे तुम्हाला एंटरटेन करत असताना क्रिकेट म्युझिक खरं तर कॅरेबियन प्लेयर्स ना सातत्यानं अगदी सेलिब्रेशनसाठी त्यांना ओळखलं गेलं, डीजेचा आविष्कार तो देखील वेस्ट इंडिजच्या बेटामध्ये। सातत्यानं क्रिकेट म्युझिक आपण पाहिलं आणि अलीकडच्या काळात भारतात IPL असू द्या, विश्वचषक असू द्या, T20 मॅचेस असू दे, सर्रास आपण डीजेचा वापर करताना पाहतो। डीजेच्या तालावरती प्रेक्षकांना खेळून ठेवणं हे डीजे रॉकर्सचं काम असं, आणि आज तेच करताना आपला डीजे ऑपरेटर प्रसाद ला तुम्ही पाहता धावफलकावरती धावा थांबल्या होत्या, त्यानंतर आता दोन षटकार आले, पुन्हा एकदा भरारी घेत असताना बॅटिंग करताना मराठा वॉरियर, वॉरियर त्यांच्या नावात आहे, आणि आज फलंदाजी करताना मैदानावरती अभिजित पाटील सांगतोय, आय लाईक वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर, मला युद्ध आवडतं कारण मी युद्ध आहे। बॅटन पॅड मध्ये होता, ऑन साइड ला काढला बॉल, डीप मध्ये चालला इन फ्रंट ऑफ दी सेंटर, क्षेत्ररक्षक आले स्क्वेअर लेग वरन, सेकंडचा कॉल थ्रो थोडस खराब होता, आणि त्याच दरम्यान मैदानावरती आपण पाहताय इथे मेतील धावा दोन, आणि या दोन धावेच्या मदतीनं स्कोर पुढे जात, टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी जाऊन पोहोचली या स्कोर कार्डवर 45। रुपेश पाटील खरं तर त्यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेमध्ये आम्ही पोहोचलो, भरपूर शेड्यूल बिझी होतं, बट एकदा खालापूरचं क्रिकेट जवळून पाहायचं होतं, त्यामुळे रुपेश दादा पाटील यांचं प्रेम आणि या स्पर्धेतलं आकर्षण इकडे घेऊन आलं। रसायनी म्हटलं की नो डाऊट ॲट ऑल, मयूरदादा पाटील आमच्या अतिशय जीवलग मित्र आहेत, न्यू गोल्डन पोसरी या संघानं जे क्रिकेट रसायनीसाठी दाखवलं ते देखील आवर्जून उल्लेखनीय आहे, त्याचा देखील उल्लेख नेहमीच व्हायला हवा। किरण पवार, अक्षय पवार, जस सावळे या सगळ्या टॉपर्स टीम याच विभागाच्या क्रिकेटनं आज रायगड टेनिस बॉल क्रिकेटला दिलं। धावफलकावरती धावा आपण पाहताय, थांबायचं नाव घेत नाहीयेत, सिंगल डबल्स षटकार चौकार सगळं काही आहे या पहिल्या सत्रामध्ये, जिथे मराठा वॉरियर बॅटिंग करतीय आणि वार पलटवार त्यांनी सुरूच ठेवला, बॅटची बाहेरची कडा शॉर्ट हेडमॅनला फिल्डिंग चांगली आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर झाला, एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल, एका सिंगलनं स्कोर पुढे जातो 46 या आकड्या 47 या आकड्यावरती। पहिल्या डावाचा खेळ मैदानावरती सध्या सुरू आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना या दोन्ही टीम्समध्ये अगदी एक चांगलं घनघोर युद्ध आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं। धाव फलकावर अगदी एक चांगल्या स्टेजला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे संघ आपण पाहताय बॅटिंग करणारा एक मोठं लक्ष त्यांनी लावलं मराठा वॉरियर्स। इथे फटका उंच गेला, लांब देखील जाईल, लॉंग ऑनला वाऱ्यासोबत वार्तालाप करताना बॉल लॉंग ऑन सीमा रेषा पार, हा ठोकलाय एक खनखनीत षटकार। ऑल द बेस्ट दोन्ही टीमला, मॅच सुरू होईल टार्गेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे तब्बल 54 धावेचं, आणि लक्ष नक्की मोठं आहे, बट इतकं सांगेल टीम वीरेश्वर 11 ला जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा,
पण एकदा जसं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे, कारण तेव्हाच तुमच्याकडनं घडला असा तो क्रिकेटच्या पटलावरचा नवा इतिहास, कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनून जन्माला घालतो, चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो, आणि ज्याला फटके खाण्याची सवय असते, चटके खाण्याची सवय असते, तीच लोक जीवनामध्ये यशस्वी होतात. बेस्ट ऑफ लक फॉर द बोथ द टीम. नेक्स्ट मॅच टॉससाठी दोन्ही टीमनं तयार राहायचं. तलवार एक धारी होती, तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रुवरती एकटाच राजा माझा छत्रपती, छत्रपती शिवाजी भोर भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा हे वातावरण आता भक्तिमय झालेलं आहे. ताकटी पंढरी आपण मंदिर पाहतोय जिथे भगवा ध्वज डोलांना फडकतो, आणि याच भगव्या ध्वजाला संरक्षणासाठी छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. तुम्हा आम्हा सगळ्यांना समान संधी दिली आणि आज या व्यासपीठावरती सगळ्या आयोजकांनी आम्हाला बोलण्याची संधी दिली. आयोजकांचं देखील मी कौतुक आणि आभार व्यक्त करील. आणि वळेल मैदानाकडे जिथे तमाम प्रेक्षक वर्ग आता या मॅचची वाट बघतोय, त्या प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक असं स्वागत. रघुवीर मिस्त्री साहेबांकडनं आपण बघतोय, अभिजित पाटील याच्यासाठी पारितोषिक आलंय, 200 रुपयाचं आहे पारितोषिक आहे. प्रणांजी लाले बलगाडी क्षेत्रातील मोठं नाव आणि क्रिकेटमध्ये ज्यांनी बऱ्याच संघांना पॅक केलंय तसे आमचे प्रमुख पाहुणे या व्यासपीठावरती आहेत, त्यांचं स्वागत मात्र केलं जाईल. राजेश आवटी साहेबांच्या शुभ हस्ते मी राजेशजी आवटी यांना विनंती करेल. प्रणयजी लाले आपण यांचं स्वागत करावं. डीजेचं कौतुक करेल, जबरदस्त गीतं तो वाजवतोय. ओंकारजी शेट्टे यांचा आपण आवाज ऐकला, त्याचबरोबर आकाश देशमुख सर माझ्या जोमेत जोडले गेलेत, रोहितजी घाताडे सर आहेत जे गुणलेखाची चांगली कामगिरी करतात, आणि प्रसाद डीजे मॅन फ्रॉम रसायनी मोपाडा जबरदस्त गीत ज्याच्या माध्यमातून वाजवले जातात, आणि जेपी पॅनल या तिन्ही पंचांचं त्रिकुट माता मैदानामध्ये चांगली कामगिरी करते, त्यांच्या माध्यमातून आपण सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करूया. नेक्स्ट मॅच शू शंभू इलेव्हन विरोधात गावदेवी प्रसन्न, गावदेव प्रसन्न या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करूया का आपण टॉससाठी यावं. गावदेव प्रसन्न आणि शू शंभू या दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण आमंत्रित करूया आपण टॉस साठी यावं. पाठला केला जाईल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता 54 धावांचा. मॅच मात्र मैदानामध्ये रंगेल मराठा वॉरियर्स विरोधात वीरेश्वर इलेव्हन. पहिल्या इनिंग मध्ये वीरेश्वर इलेव्हन संघाची आपण गोलंदाजी पाहिली, आता मराठा वॉरियर्स संघ करेल गोलंदाजी. कोण किसपे होगा भारी, कौन खाएगा चार के बाद चाय के साथ खारी, क्योंकि अभी बजे है 2 सुधीर मुमरे आणि त्याच्या बरोबरीनं किरण हा पहिल्यांदाच मैदानामध्ये गेलाय. किरण वलकुंडे बराचसा अनुभव आहे, महाराष्ट्राच्या बऱ्याचशा गावामध्ये जाऊन शहरामध्ये जाऊन चांगली किमया त्यांनी केली, आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवलाय. पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये सातत्यानं त्याचा संघ बलाढ्य संघांना पराभूत करून थेट फायनल, थेट सेमी फायनल, थेट मेगा फायनल मध्ये खेळताना आपल्याला मिळाला. पण आता मात्र ही पहिली मॅच आहे त्याची आजच्या दिवसातली, आणि सुधीरचं मी नक्कीच कौतुक केलेलं आयोजकातील एक हिस्सा आहे, आणि 6 चेंडू 6 चौकार मारण्याचा विक्रम सुधीर देखील नावावरती आहे. मॅन फ्रॉम अदोशीचा हा खेळाडू. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आतिश मॅन फ्रॉम साजगाव. साजगावची जसरा जशी जत्रा फेमस आहे तसा हा सुधीर
फेमस आहे फलंदाज किरण ज्यांनी आशेची किरण दाखवली पण इथे मात्र पंचांचा इशारा येणं अजूनही अपेक्षित. ओ यू टी पहिल्या चेंडूवरती किरण या सूर्य किरणामध्ये होतोय पहिल्या चेंडूवरती बात 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 ठोक डीजे. बॅट्समन रोहित जाधव मॅन फ्रॉम सारसनचा खेळाडू ज्यानं पहिला चेंडू सन्मान दिलाय आणि इथे मात्र चेंडू जातोय निर्धान. प्रणयजी लाले यांचं स्वागत मात्र इथे आपण पाहिलं दमदार असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट खेळाची त्यांना आवड दिसते त्यातून इथे निवड पटक्याची झाले. रोहितच्या बॅट मधून नॉन स्टॉप चेंडू आर पार मिळतील सहा धावा. टांगा पलटी झालाय कोडे फरार आल्यात सहा धावा षटकार. लहान वयामध्ये कामगिरी नक्कीच चांगली केली आहे रोहितनं आणि आता वयात आलेला खेळाडू आहे जो जोमानं मोठे फटके मारतोय. फुल टॉस चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. निर्धाव चेंडूची होतीय षटकारानंतर सांगता पाहायला मिळतीय. दोन्ही संघाचे संघनायक पुन्हा एकदा आपण आमंत्रित करूया या आपण टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय पाहुण्याचे शुभ असते. टॉस केला जाईल जबरदस्त चेंडू यावेळेस आपण बघतोय जोरदार अपील मैदानामध्ये झाली आहे पण पारितोषिक लागलंय. ओमकार जाधव आणि ओमकार मालुसरे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक असेल कॅच साठी. सन्माननीय प्रणयजी लाले यांना विनंती असेल आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करावा आपल्या शुभ असते आणि नेक्स्ट मॅच असेल पुन्हा एकदा मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र मिळती एक धाव. एका धावेच्या मदतीने टोटल 7 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती 54 धावांचा बाटला होत असताना पहिलं षटक समाप्तीची घोषणा येणारे 18 चेंडू 47 धावांची गरज. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी करूया टॉस नेक्स्ट मॅचचा आणि ऐकू एक सुमधुर संगीत डीजे प्रसादच्या माध्यमातून. A1 जोडी आपण पाहतोय ओमकार जाधव आणि ओमकार मालुसरे. ओमकार नावामध्ये समानता आहे आणि पारितोषिक देखील 100 रुपयाचं त्यांनी समान लावलंय. प्रत्येकासाठी पारितोषिक असेल क्षेत्ररक्षकाला ही संधी आहे. बघा बाहेर बसलेले जे प्रेक्षक आहेत ना त्यांना विनंती असेल तुम्ही आतमध्ये जाऊन कॅच पकडण्याची संधी शोधू नका. आयवा कॅच साठी देखील पारितोषिक लागेल. टॉस मात्र केला तो दोन संघामध्ये शिव शंभू 11 संघाचा कर्णधार कॉल मात्र करताना टॉस जिंकलाय. शिव शंभू 11 या संघानं गावदेव प्रसन्न सारसन संघाला मात्र आता प्रतीक्षा करावी लागेल. नेक्स्ट बॉलर रोहन ठोंबरेचा हा
लागोपाठ का दुसरा स्वेर चेंडू पाहायला मिळतोय। धावा लागला स्कोर कार्ड वरती 54 धावांचा बाटला करताना 9। आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 45 धावांची गरज। 18 में 45 रन बनाने पड़ेंगे आने वाली गेंदों पे। इस गेंद पे या चेंडू वरती मात्र फटका बसला आणि फलंदाज या फटक्याला मुकला। खेळ मात्र त्याचा इथे संपतोय। रोहित ज्यांना आशीची किरण मात्र जागी केली होती किरण बाद झाल्यानंतर, पण इथे आता सुधीरला धीर देणारा फलंदाज येतोय काय मैदानामध्ये हे पाहण्याआधी डीजे मात्र घेतोय लंच ब्रेकची विश्रांती, पण आपण नक्की स्कोर कार्डकडे वळूया। 17 चेंडू 45 धावांची गरज आहे। नेक्स्ट बॅटर देखील मैदानामध्ये आलाय कल्पेश कल्पेश कुडपाणे मॅन फ्रॉम ढेकू। वीरेश्वर 11 संघाचा आणखीन एक चमचमता सितारा। चमचमता सितारा मात्र कल्पेश मैदानामध्ये आलाय। 17 चेंडू 45 धावांची गरज आहे। कल्पेश मूर्ती लहान आहे पण त्याची कीर्ती अतिशय मान आहे। या मैदानावरती बऱ्याच वेळा त्यांनी विक्रम केलाय। रोहन ठोंबरे लागोपाठचे या ओव्हरचा तिसरा चेंडू तो स्वेअर फेकतोय। कुवेत वरून आता रोहन ठोंबरे साठी पारितोषिक आलंय। कोविडचे पाहुणे मात्र पंचकृषी प्रीमियर लीगचा आस्वाद घेत आहेत। पियुष जी पाटील यांनी मात्र पारितोषिक लावलंय 1000 रुपयाचं लागोपाठच्या 3 विकेटला। पण इथे धक्का क्रमांक या षटकातला दुसरा देण्यामध्ये गोलंदाजाला यश संपादन झालं होतं पण झेल सुटलाय आणि आता मात्र कल्पेशला दिलं जातंय जीवदान। जसा भाजलेला कोंबडा रोहित सर आगीला घाबरत नसतो तसा हा रोहित आता प्रत्येक गोलंदाजाला घाबरणार नाही। डर के आगे जीते असं म्हणतात आणि या खेळात डरना मनाय। येणारे 16 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज। चौथा स्वेअर चेंडू फेकला गेला या षटकातील। गोलंदाजावरती एक वेगळं दडपण पाहायला मिळतंय। 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात। शिवशंभू 11 संघानं पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली। कावदेव या संघाला मात्र आता क्षेत्ररक्षण करावं लागणार। सुधीर मुंबरेनं चेंडूला उडवलंय आणि लँड करण्याचा प्रयत्न केला तो मिड विकेटच्या जवळ, पण झेल मात्र इथे सुटलाय आणि जसा झेल सुटला तसा 2 धावा देखील मिळाल्या। या दोन्ही फलंदाजांना एक एक संधी मात्र इथे दिली जातीये। ताकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 2024 दहावं पर्व आणि या दहाव्या पर्वामध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंना एक एक संधी झेलच्या माध्यमातून दिली जातीये। झेल सुटल्यानंतर आक्रमण होणार का? पुन्हा एकदा वाईडचा पंचांचा इशारा। अवधूतजी भगत यांचं स्वागत केलं जाईल आणि अक्षय पाटील यांना विनंती असेल आपण अवधूतजी भगत यांचं स्वागत करावं। अतिथी देव भव आपली संस्कृती रोहित सर आणि या संस्कृतीच्या माध्यमातून पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये आपण प्रत्येक येणाऱ्या अतिथी गणांचं प्रत्येक येणाऱ्या क्रीडा रसिकांचं खेळाडू रसिकांचं हार्दिक असं स्वागत करतोय। पण इथे अब इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं, मेरे दो चौके छक्के मारने पड़ेंगे। रन रेट च्या हिशोबाने पुढे जायचं असेल तर आता गाडीचा अंतर गाडीचा वेग वाढवावा लागेल, कारण धावांची गाडी आता थोडीशी अडखळत चालताना सेकंड गिअर मध्ये पाहायला मिळतीये। इला टॉप गिअर मध्ये आणावी लागेल आणि टॉपचा गिअर टाकल्यानंतर आलाय कल्पेशच्या बॅट मधला उतुंगाचा बिग बिग लांबच लांबचा षटकार। राजेजी आवटे यांना विनंती असेल आपण अवधूतजी भगत साहेबांचं स्वागत करावं। या षटकाराच्या जोरावरती टोटल 22 पाटला होतोय 54। आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न। चेंडू गेलाय उंच उंच पण लांब तेवढा जाणार का? पण इथे ट्रॅफिक जाम करताना पकडलेला झेल। क्रिकेटमध्ये आणखीन एक धक्का, आता मात्र दुसरा झेल टिपला जातोय तो कल्पेश
कृपाने या फलंदाजाचा संघाला मात्र आता सावरताना कोणता फलंदाज मैदानामध्ये जाईल। वीरेश्वर इरेवन हा संघ मैदानामध्ये अडचणीत सापडलाय आणि अडचणीत सावरताना जनक भेदक गोलंदाजी केली। तो गोलंदाज दहाव्या पर्वामध्ये देखील पाहायला मिळतोय। नेक्स्ट बॅटर सचिन विचारे, पाचव्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये गेलाय रोहन। या गोलंदाजांना गोलंदाजी मात्र चांगली केली मी तर म्हणेल। मोठे फटके जरूर आले पण धक्के देखील त्यांना दिलेत, वाईड देखील त्यांना फेकलेत, पण परिस्थिती मात्र आता सुखकारक स्थितीमध्ये पाहायला मिळतीये। नेक्स्ट बॉलर संघाचा कर्णधार ऑलराउंडर खेळाडू आता स्ट्राइक गोलंदाजी मार्क वरती आहे आणि स्ट्राइक एंड वरती देखील एक कसलेला फलंदाज आहे सुधीर मुंबरे। संदेश आणि सुधीरची लढाई आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। येणारे 12 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 32 धावांची। वाईट सपंचा इशारा इथे येतोय। संदेश गोलंदाजी मार्ग वरती आहे ज्यानं पहिला चेंडू इथे स्वेअर फेकलाय। प्रतीकजी देशमुख यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं। येणारे आता 12 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज असेल। स्ट्राइक एंड वरती सुधीर, गोलंदाजी मार्ग वरती संदेश। फ्लाइटेड डिलिव्हरी, घुटना टेक, तमाशा देख, मिड विकेटच्या दिशेनं मारलेला हा उंच 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 आणि तेवढाच लांब ताकदीनं खेचलेला फटका। सुधीरनं डाव सावराची सुरुवात करला बिग हिट षटकार। 29 धावा धावपळकावरती लागल्यात। ओमकार जाधव आणि ओमकार मालुसरे साठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल। ओमकार मालुसरे मोठं नाव आहे जे मैदानामध्ये आता गलीच्या दिशेनं पाहायला मिळतंय, पण दिल्लीचे ही तख्त राखतो हा महाराष्ट्र माझा आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आता तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल। षटकाराचा मार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू पाहिला जातोय, चेंडू ची चाचपणी केली जातीये। हा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जाईल का याचा विचार मात्र इथं केला जाईल। बघा चेंडू कोणत्या क्षणी तुटला फुटला हरवला तर नवीन चेंडूचा वापर केला जाईल। आयोजन अतिशय सुंदर आहे आणि आयोजक देखील खंबीर आहेत। जिथे विषय गंभीर तिथे धाकट पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचे आयोजक आहेत खंबीर। टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 29। विचार करण्यास भाग पडलाय। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज संदेश, यावेळेस अकूट टप्प्याचा चेंडू फेकतोय। वॅकंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। मिड विकेटचा क्षेत्ररक्षण फाईन लेग मध्ये येऊन चांगलं क्षेत्ररक्षण करताना चेंडूची उचल फेक झालीये, पण इथे नकार दिला गेला जातोय। दुसऱ्या धावेसाठी केलेला प्रयत्न होता पण नकार दिला गेला। स्ट्राइक एंड वरती सचिन विचारे, विचार करत होते दुसरी धाव घ्यायची की नाही, अशा वेळी सुधीरला माघारी धाडलं गेलं। एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ, 30 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या। आता येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज। आने वाली 10 गेंदे 24 रनों की जरूरत है। आकाश पाटील खूप तिखट नजरेने या मॅच कडे बघतायत आणि परिस्थिती कधीही या मैदानावरती विकट होण्याची दाट शक्यता आहे।
जबरदस्त फटका इन ऍक्शन मध्ये घुटना टेकला नाही पण ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका जातोय काऊ कॉर्नरच्या बाहेर। सहा धावांना मानवंदन देणारा हा बिग हिट बिग बिग लांबच लांबचा षटकार 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 टोटल 36 धावा धावपळ करती लागल्यात। रोनित गायकवाड सांगतात पंचांच्या निर्णयाला तुम्ही मानवंदना द्या आणि पंचांचा निर्णय हा कायम आणि अंतिम मानला जातो। पंच म्हणजे या मैदानावरचे देव आहेत आणि देवाशी आपण वाद घालत नसतो, देवांना मात्र आपण साकण घालतो नवस करतो आणि जर देव नवसाला पावला तर मग काय सोने पे सुहागा। जबरदस्त फटका यावेळेस एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र होतं डीप मध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न देखील चांगला करत होता, त्याने चेंडू निर्णायक क्षणी नक्कीच अडवला पण इथे मिळते ती एक धाव। एका धावेच्या माध्यमातून स्कोर कार्ड वरती वाढ। रोहित गाताडे सर मला सांगतात धावा लागला त्या 37 पण पहिल्या चेंडूवरती षटकार नंतर सिंगल पुन्हा एकदा षटकार एक सिंगल आता येणारा चेंडू असेल का षटकार। बघा पुन्हा एकदा A1 क्वालिटीचा हा हँडसम दर्जेदार अप्रतिम कडक सुंदर बिग 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 षटकार। पे अलग नजारा देखने को मिलता है लेकिन इसी क्रिकेट में हर एक गेंद पे हर एक बार बल्लेबाज हो या गेंदबाज हो हर एक चीज अलग करते हुए देखने को भी मिलता है। बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता असं वाटलं तो पॉइंटच्या वरण या चेंडूला सुधीर खेळून काढेल पण सुधीरनं मात्र हा चेंडू निर्धाव काढलाय आणि धीर दिला मी म्हणेल संदेशनं शेवटचा निर्धाव फेकून येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज। मॅच अजूनही ऑन आहे, मॅच दोन्ही संघाकडे बॅलन्स आहे। इथून मराठा वॉरियर्स संघ देखील हरला नाहीये आणि टीम विरेश्वर संघ देखील जिंकला नाहीये। येणाऱ्या 6 चेंडूमध्ये याच मैदानावरती 6 धावा रोखल्या जाऊ शकतात आणि जर 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज असताना सामना एका चेंडूवरती 2 धावांपर्यंत येऊ शकतो तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 11 धावांपर्यंत या मॅच मध्ये रंगत तशीच कायम राहू शकते। जर तरच्या या लढाईमध्ये बरंच काय बाकी आहे पण आपण थांबूया ऐकू एक सुमधुर संगीत। लिहिला गेला म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष आहे आणि इथून पुढे आता संघर्ष करताना गोलंदाज पाहायला मिळेल की फलंदाज पाहायला मिळेल हे येणाऱ्या वेळेतच आपल्याला नक्कीच चित्र स्पष्ट होईल। गोलंदाजी मार्ग वरती एमपी डाबा एंड करणार गोलंदाज अभिजित पाटील आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज आहे सचिन विचारे ज्याने विचार करता करता आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणलंय पण अभिजित या नावात बरंच रहस्य आहे। अभी नाही तो कभी नाही येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज। पंचांच्या डाव्या बाजूने जबरदस्त चेंडू यावेळेस आपण पाहिलं गुडलेन स्पॉटच्या दिशेने चेंडूला फेकलं गेलं ऑप्शनची लाईन निवडली गेली आणि सटीक लाईन वरती कंट्रोल ठेवताना फेकलेला हा चेंडू सरळ विसावला रक्षकाच्या हातामध्ये खडे खडे स्ट्रोक लागण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज सचिन विचारेना पण तो राहिला विचार करता करता अरे त्यामुळे चेंडू गेला निर्धाव। 5 चेंडू 11 धावांची गरज।
फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जर का चेंडू अडवला असता तर मी तर म्हणेल चित्र विचित्र पाहायला मिळालं असतं. पण मास्तर मला सांगतायत जर तरच्या लढाई मध्ये चेंडू जिंकला चेंडू गेला आरपार आणि मिळतील दावाचार ठोक डीजे फिर एक बार. वाईट चेंडूचा इशारा बघा. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. याच्या आधीचा चेंडू निर्धाव होता ज्याच्यावरती धावांची मोहर नव्हती पण चार धावा आल्यानंतर दडपण आलं गोलंदाजावरती. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल कंप्लीट होतीये. सामना अजूनही ऑन आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती. 49 आता विजयासाठी येणारे तीन चेंडू आणि गरज आहे ती पाच धावांची. एक चेंडू मोठा पडगा काया पालट होईल पण एखादा निर्धाव चेंडू हृदयाचे ठोके वाढवेल. येणार का असा चेंडू हे पाहण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. अकूट टप्प्याचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. प्रत्येकाचे हृदयाचे ठोके आता वाढायला लागलेत. जबरदस्त फटका इथे मात्र गलीच्या दिशेनं मारलेला हा टांगा पलटी घोडे फरार आलाय. पुन्हा एकदा सुधीरच्या बॅट मध्ये धीर देणारा चौकार ठोक डीजे. सुधीरनं मात्र कलात्मक पद्धतीनं मारलेला हा सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा चार धावांसाठी मारलेला हा चौकार फिर एक बार लगातार. सुधीर तुम तो छाग आहे भाई ठोक डीजे.